नेक्स्ट बघा, नेक्स्ट सायंटिस्ट आहे ब्रॉन्स्टेड लॉरी किंवा लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. आता या थिअरीनुसार अगेन वी हॅव डिफाइन ॲसिड्स अँड बेसिस. मग आता या सायंटिस्टच्या नुसार व्हॉट आर ॲसिड्स अँड व्हॉट आर बेसिस. सो अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी, ॲसिड इट इज द सबस्टन्स विच डोनेट्स प्रोटॉन टू अदर सबस्टन्स. मग आता पहिल्यांदा प्रोटॉन म्हणजेच काय, तर प्रोटॉन दॅट इज एच प्लस आयन. सो प्रोटॉन डोनर इज द ॲसिड अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी. सो इट इज द सबस्टन्स ऑर इट इज द स्पेसिस विच डोनेट्स विच गिव्ज आउट विच डोनेट्स डोनेट्स म्हणजे काय, दुसऱ्या स्पेसिसला देते ते विच डोनेट्स प्रोटॉन. याला काय म्हणायचं, ॲसिड म्हणायचं. आता बेस बघा, ह्याचे एक्झाम्पल आपण बघणारच आहे परंतु कंबाईन एक्झाम्पल आपण बघूया. आता अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड किंवा ब्रॉन्स्टेड लॉरी व्हॉट इज द बेस, बेस म्हणजे काय. आता याच्यामध्ये डेफिनेशन बघा, इथे ओ एच मायनसचा संबंध घ्यायचा नाही, तर काय करायचं आहे, व्हॉट इज द बेस. सो अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी बेस इज द सबस्टन्स विच ॲक्सेप्ट्स प्रोटॉन. म्हणजे काय फरक केला इथे, विच डोनेट्स म्हणजेच काय, एच प्लस डोनर इज द ऍसिड अँड एच प्लस ॲक्सेप्टर इज द बेस. प्रोटॉन डोनर इज द ऍसिड, प्रोटॉन ॲक्सेप्टर इज द बेस. कुणाच्या नुसार, तर अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी. मग आता यानुसार जर आपण एक्झाम्पल बघितलं, आपण कुठलाही सबस्टन्स म्हणजे ज्याच्यामध्ये एच प्लस आहे जो डोनेट करतो आहे असा सबस्टन्स घेऊ शकतो, आणि बेस आपण आता इथे कुठलाही घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये ओ एच नसलेला सुद्धा बेस घेऊ शकतो. बघा कसं काय, तर फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं, एच सी एल घ्या किंवा अजून कुठलंही तुम्ही ॲसिड घेऊ शकता, एक ॲसिड घ्या आणि एक बेस घ्या. आता मी बेस कसला घेतलेला आहे, विच डू नॉट हॅव, याच्यामध्ये काय नाही, तर ओ एच मायनस नाही आहे. ओ एच मायनस नसलेला मी काय घेतलेला आहे, बेस घेतलेला आहे, म्हणजे हा अमोनिया मी घेतलेला आहे. आता याच्यामध्ये काय होतं, दिस सबस्टन्स विच डोनेट्स प्रोटॉन, सो दिस इज द प्रोटॉन डोनर. हा कुणाला डोनेट करतो, नायट्रोजनला डोनेट करतो. हां, तर हा प्रोटॉन डोनर आहे म्हणून आपण याला काय म्हणणार, ॲसिड म्हणणार. एच त्यांनी दिला आणि ह्या स्पेसिसनी तो घेतला म्हणून आपण काय म्हणणार, त्याला बेस म्हणणार. असं देते का, बघा म्हणजे काय तयार झालं ते आपल्याला लिहायचंच आहे, तरी सुद्धा काय ना प्रोसेस काय झाली याच्यामध्ये, एच प्लस डोनर आहे ॲसिड आणि हा एच प्लस अमोनियाने ॲक्सेप्ट केला म्हणून हा अमोनिया बेस झाला. ह्याने डोनेट केला म्हणजे तयार काय झाला, सी एल मायनस तयार झाला. या ठिकाणी सी एल मायनस तयार झाला. हे सगळं अर्थात ॲक्विअस कंडिशनमध्ये आहे, म्हणजे ॲक्विअस सोल्युशन म्हणजे वॉटरच्या प्रेझेन्समध्ये असणार आहे. या ही सगळी जी रिॲक्शन आहे ती वॉटरच्या प्रेझेन्समध्ये आहे. मग एच प्लस डोनेट केल्याने हा एच सी एल झाला सी एल मायनस आणि हा एच याने ॲक्सेप्ट केला त्याच्यामुळे हा तयार झाला एन एच फोर प्लस आयन. सो ऑल दे आर इन ॲक्विअस कंडिशन. लक्षात आलं, म्हणजे जर तुम्हाला असा प्रश्न आला की एक्सप्लेन ब्रॉन्स्टेड लॉरी थिअरी ऑफ ॲसिड अँड बेसिस, तर तुम्ही ॲसिड म्हणजे काय लिहिणार, प्रोटॉन डोनर इज द ॲसिड अँड प्रोटॉन ॲक्सेप्टर इज द बेस, ऑर इट इज द सबस्टन्स विच डोनेट्स एच प्लस आयन किंवा विच डोनेट्स प्रोटॉन इज द ॲसिड अँड इट इज द सबस्टन्स विच ॲक्सेप्ट्स प्रोटॉन फ्रॉम द अदर स्पेसिस इज द बेस. आणि फॉर एक्झाम्पल म्हटलं तर हे असं एक्झाम्पल लिहायचं, जो एच प्लस डोनर आहे तो ॲसिड, जो ॲक्सेप्ट करतो त्याला बेस म्हणायचा. लक्षात आलं. आता यावरूनच म्हणजे हा ॲसिड हा बेस जे आहे यावरूनच काय होतं, तर नेक्स्ट टर्म आपल्याला या ठिकाणी नवीन एक टर्म अराईज होते आणि त्या टर्मला नाव दिलेलं आहे कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर्स. सेम एक्झाम्पल आपण इथं कंटिन्यू केलं तरी चालते, फक्त नाव काय बघा, या नवीन जो पॉईंट आहे तर त्याला काय, कॉन्जुगेट
कॉन्जुगेट एसिड बेस पेयर अपन एग्जांपल बघूया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला डेफिनेशन आता फॉर एग्जांपल समोर जे एग्जांपल आहे ना तेच आपण कंटिन्यू केलं तरी चालू शकतो म्हणजे या ठिकाणी काय तयार झालं बघा लक्षात येते का या ठिकाणी काय तयार झालेलं आहे तर हा जो ऍसिड आहे हा बेसशी रिएक्ट झाला आणि त्यांनी ह्या स्पेसिस तयार झाल्या तयार केल्या इन ऍक्विस कंडिशन मग हे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे काय सो आता एक एक आपण कन्सिडर करूया दिस इज सीएल इज द ऍसिड HCl हे ऍसिड आहे का ऍसिड आहे बिकॉज इट इज द प्रोटॉन डोनर ऍसिड आहे म्हणून आपण याला नाव देऊया ऍसिड 1 आता ह्या ऍसिड पासून प्रोटॉन डोनेट केल्यामुळे कुठली स्पेसिस तयार झाली Cl- aqueous ही स्पेसिस तयार झाली HCl ने काय डोनेट केलं H डोनेट केला त्यामुळे काय तयार झालं Cl- तयार झालं म्हणजे ह्या ऍसिड पासून हा बेस तयार झाला याला नाव देऊया बेस 1 आता हा बेस कसा काय बघा हा बेस कसा काय तर त्याच्यासाठी आपण काय आपल्याला काय करायला पाहिजे रिव्हर्स रिएक्शन कन्सिडर केली पाहिजे तरी पण लक्षात घ्या बघा हा जो ऍसिड आहे या ऍसिडने H+ डोनेट केला त्याच्यामुळे जो तयार झाला त्याला म्हणायचा बेस 1 HCl पासून तयार झाला Cl- ह्या ऍसिड पासून तयार झाला हा बेस 1 तयार झाला लक्षात आलं आता हा NH3 आहे NH3 ने काय काम केलं इट ऍक्सेप्ट्स NH3 ने ऍक्सेप्ट केलं NH3 ने ऍक्सेप्ट केलं म्हणून ह्याला नाव द्यायचं बेस 2 कारण का तर इथं बेस 1 आपण ऑलरेडी दिलेला आहे का तर तो ऍसिड 1 पासून तयार झाला आहे म्हणून त्याला आपण नाव दिलं बेस 1 आता बघा आता हा जो बेस 1 आहे तयार झाला ऍसिड 1 पासून ठीक आहे आता सेकंड जी गोष्ट आहे ती कशी कन्सिडर करायची हां कन्सिडर कसं करणार आहे तर NH3 ने काय केलं NH3 ने H+ ऍक्सेप्ट केला म्हणून हा झाला बेस ठीक आहे आपण 1 2 वगैरे होते पण हा झाला काय बेस झाला एवढं समजलं आता रिव्हर्स रिएक्शन तुम्ही इमॅजिन करा का रिव्हर्स रिएक्शन इमॅजिन करायची कारण या ठिकाणी हा जो NH3 आहे तो वीक आहे याच्यामध्ये सम डिसोसिएटेड अन डिसोसिएटेड मॉलिक्युल सुद्धा असू शकते ठीक आहे म्हणून या ठिकाणी आपण रिव्हर्सिबल रिएक्शन इमॅजिन केली आता बॅकवर्ड रिएक्शन इमॅजिन करूया बॅकवर्ड रिएक्शन मध्ये ही जी स्पेसिस आहे NH4+ NH4+ चं काय तयार झालेलं आहे NH3 तयार झालं म्हणजेच NH4+ स्पेसिस इट डोनेट्स ह्या स्पेसिसने काय केलं इट डोनेट्स प्रोटॉन NH4+ नी एक हायड्रोजन डोनेट केला डोनेट केल्यामुळे तरी काय झालं याच्यापासून NH3 तयार झाला मग हा प्रोटॉन डोनर आहे ना प्रोटॉन डोनर म्हणजे कोण झाला तो ऍसिड झाला म्हणून आपण इथं ऍसिड लिहिलं ठीक आहे इथं ऑलरेडी हा ऍसिड 1 आहे ह्या ऍसिड 1 पासून बेस 1 तयार झाला बॅकवर्ड रिएक्शन या बॅकवर्ड रिएक्शन मध्ये काय झालं हा ऍसिड आहे याला नाव द्यायचं ऍसिड 2 आणि ह्या ऍसिड 2 पासून म्हणजे एक प्रोटॉन त्यांनी डोनेट केल्यानंतर काय तयार झाला बेस तयार झाला ह्या बेसला नाव द्यायचं 2 बेस 2 म्हणजे हे जे नंबरिंग आहे ना हे नंबर कुणाला कधी कसा द्यायचा हे कसं लक्षात ठेवायचं जो ऍसिड आहे जी फॉरवर्ड रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये जो ऍसिड आहे प्रोटॉन डोनर आहे त्याला आपण ऍसिड 1 म्हणायचं त्याच्यापासून जे बेस तयार होईल ह्याच्यापासून जे बेस तयार होईल त्याला म्हणायचं बेस 1 मग राहिलेलं तुम्हाला लक्षात येईलच बॅकवर्ड रिएक्शन कन्सिडर करायचं जो प्रोटॉन डोनर असतो त्याला आपण ऍसिड 2 लिहायचं त्या प्रोटॉन डोनर पासून म्हणजे आता या ठिकाणी ह्या ह्यांनी ऍक्सेप्ट केलं ना ह्याचा पण ह्यांनी ऍक्सेप्ट केला म्हणजे हा बेस झाला म्हणजे ह्याला नाव दिला बेस असं नाव दिलं नंबर 2 लक्षात येते का अजून एक एक्झाम्पल आपण लिहूया बघा H2O दुसरं अजून एक असंच एक्झाम्पल कन्सिडर करूया H2O आणि HCl लक्षात येत आहे या ठिकाणी तुम्ही H2O पहिला लिहिला काय आणि HCl पहिला लिहिला काय काही प्रॉब्लेम नाही आहे
तरी आपण ऍसिड पहिला दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी HCl दिला प्लस H2O आता हा H2O जो आहे त्याचं नेचर या ठिकाणी बेसिक आहे त्याचं नेचर बेसिक आहे परंतु ठीक आहे आपल्याला नंतर बघायचं पण आहे तरी सुद्धा ही रिएक्शन इमॅजिन करूया आता HCl आणि H2O काय केलं हा HCl आहे HCl ह्याची नॅचरल टेंडन्सी प्रोटॉन डोनर आहे म्हणजे ह्यांनी H काय केलं या ऑक्सिजनकडे दिला H कुणाला दिला ऑक्सिजनला दिला हा HCl कसा आहे एक्वियस कंडिशन मध्ये आहे हा सुद्धा लिक्विड कंडिशन मध्ये आहे H डोनर आहे हा HCl डोनर आहे म्हणजे हा झाला ऍसिड 1 यांनी डोनेट केला या HCl पासून काय तयार झालं लक्ष देते HCl मधून H निघून गेला म्हणजे काय शिल्लक राहिला काय तयार झाला Cl minus aqueous तयार झाला Cl minus aqueous लक्ष देते म्हणजे हा जो ऍसिड 1 आहे त्याच्यापासून काय तयार झाला बेस 1 तयार झाला लक्ष देते का हा जो ऍसिड आहे त्याच्यापासून हा तयार झाला बेस 1 ठीक आहे आता हा H+ यांनी ऍक्सेप्ट केल्याने याच्यामध्ये काय चेंज झाला तर हा तयार झाला H3O+ H3O+ मग आता ह्यांना काय नाव देणार ह्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे बॅकवर्ड रिएक्शन इमॅजिन करा किंवा फॉरवर्ड रिएक्शन इमॅजिन केली तरी चालू शकते हा झाला बेस कारण ह्यांनी याला दिला म्हणजे हा झाला बेस ठीक आहे हा बेस झाला तयार मग आता बॅकवर्ड रिएक्शन इमॅजिन करा बॅकवर्ड रिएक्शन मध्ये H3O+ ने काय केला डोनेट केला काय डोनेट केला H+ त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तयार झाला H2O म्हणजे हा प्रोटॉन डोनर म्हणजे हा झाला ऍसिड हे तर फिक्स झालं आता नंबर द्यायचे आपल्याला हा ऍसिड 2 आणि बेस 2 लक्षात येते का म्हणजे H3O+ पासून H2O तयार झाला बॅकवर्ड रिएक्शन मध्ये H3O प्रोटॉन डोनर म्हणून ऍसिड झाला तो हां ही तर ऑलरेडी ऍसिड 1 आहे त्यामुळे ह्याला नाव द्यायचं ऍसिड 2 ह्या ऍसिड 2 पासून हा बेस तयार झाला की नाही जो H ऍक्सेप्ट करणारा बेस आहे कोणापासून तयार झाला ऍसिड 2 पासून तयार झाला म्हणून ह्याला नाव द्यायचं बेस मग आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे काय बघा सो दिस इज द ऍसिड बेस पेअर व्हिच इज फॉर्मड फ्रॉम ईच अदर म्हणजे एकमेकापासून हे तयार होते सो हियर ऍसिड प्रोड्यूस्ड व्हेन बेस ऍक्सेप्ट्स प्रोटॉन काय लक्षात येते का दिस इज द ऍसिड म्हणजे हे जे ऍसिड आहे व्हिच इज प्रोड्यूस्ड from the base when it accepts a proton मग अशा ह्या ऍसिडला आपण काय म्हणणार कॉन्जुगेट ऍसिड ऑफ दॅट बेस काय लक्षात येते का कॉन्जुगेट ऍसिड ऑफ दॅट बेस याचा अर्थ बघा हे आपण हे असं करूया असे ऍरो करूया हे ऍरो केल्याने तुमच्या लक्षात येते का बघू आपण ठीक आहे हे ऍरो केले अशा यामध्ये हे ऍसिड आहे हे ऍसिड आहे आणि हा बेस आहे सो दिस इज द बेस दिस इज द बेस फॉर्मड फ्रॉम दिस ऍसिड बाय लॉस ऑफ प्रोटॉन म्हणजे काय बाय लॉस ऑफ प्रोटॉन म्हणजे दिस इज द बेस Cl- हा बेस आहे प्रोड्यूस कसा तयार झाला कसा तयार झालेला आहे ॲक्सेप्टिंग द प्रोटॉन फ्रॉम द ॲसिड म्हणजे हा एक बेस तयार झाला त्या बेसपासून काय तयार झालं ॲसिड तयार झालं या ठिकाणी बघा हा बेस आहे आणि हे ॲसिड आहे हे ॲसिड कुणापासून तयार झालं ह्या बेसपासून कसं तयार झालं हे ॲसिड ह्या बेसपासून बाय ॲक्सेप्टिंग द प्रोटॉन ह्यांनी प्रोटॉन ॲक्सेप्ट केला हे ॲसिड तयार झालं ठीक आहे हा बेस आणि हे ऍसिड लक्षात येतंय हा बेस कसा तयार झाला बाय डोनेटिंग द प्रोटॉन बाय दिस ऍसिड म्हणजे ह्या ऍसिडने जर प्रोटॉन डोनेट केला तर हा बेस तयार झाला म्हणून हे ऍसिड 1 आणि हा बेस 1 हे बेस 2
acid 2. These are the conjugate acid base pairs. एक नंबर असलेला काय झालं हां एसिड बेस पेयर 1 म्हणजे हा एक नंबर हा बेस 1 ह्याला काय म्हणायचं कॉन्जुगेट एसिड बेस पेयर 1 हे दोन नंबर ह्याला काय म्हणायचं कॉन्जुगेट एसिड बेस पेयर 2 आता ह्याच्यामध्ये फरक काय दिसतो तुम्हाला लक्षात येते पेयर मध्ये हे मेंबर्स आपण घेऊया म्हणजे मी त्याच्या भोवतीनी गोल करते हा HCl HCl ला मी गोल केला हा एसिड 1 आणि हा बेस 1 ह्याला गोल केला दोघांच्यामध्ये फरक काय आहे सो दीज कॉन्जुगेट एसिड बेस पेयर दे डिफर फ्रॉम ईच अदर ओनली बाय प्रोटॉन हायड्रोजन म्हणजे त्या दोघांमध्ये फरक काय दिसतो फक्त प्रोटॉनचा फरक दिसतो आता इकडे हा H2O आणि हा वेगळ्या कलरनी आपण त्याला राउंड करूया हा H2O जो आहे H2O कसा लिक्विड हा H2O आणखी हा H3O प्लस ह्याला राउंड केला म्हणजे हा बेस 2 ऍसिड 2 हा H3O प्लस आणि हा H2O दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तर ओनली ऑफ प्रोटॉन सो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर दे डिफर फ्रॉम ईच अदर ओनली बाय अ प्रोटॉन अँड विच आर फॉर्मड फ्रॉम ईच अदर एकमेकापासूनच तयार होतात Cl- कसा तयार झाला हा बेस आहे ना हा कसा तयार झाला HCl पासून कसा व्हेन ऍसिड डोनेट्स प्रोटॉन देन Cl- प्रोड्यूस्ड सो दीज आर द ऍसिड बेस पेयर्स अँड दीज आर द कॉन्जुगेट ऍसिड बेस पेयर्स सो दिस थिअरी इज एक्सप्लेन बाय लॉरी ब्रॉनस्टेड ऑर यू कॅन से दिस ब्रॉनस्टेड लॉरी